सुगंधी रसानं भरलेले हे घड, कीटक अनावर ओढीनं येतात. त्यांना कळत नाहीये की हे आहे मृत्यूचं आमंत्रण. दिसायला भोळी भाबडी पण निष्णात शिकारी ही आहे घटपर्णी. किडे घसरून आत पडतात बुडून पचण्यासाठी. घट म्हणजे या कीटक पक्षी वनस्पतीचं खास पान. आत भरलेला आहे पाचक रस, घटपर्णीच्या ग्रंथींचा स्त्राव. मेघालयच्या डोंगरांवर उगवणाऱ्या या वनस्पतीला इथं म्हटलं जातं राक्षस फूल, डेमन फ्लॉवर. लहानशा घटपर्णीचं झाकण असतं बंद, मोठी झाल्यानंतर तोंड उघडते, शिकारीसाठी तयार. रंग रूप सुगंधाची लालूच, किडे वाचू शकत नाही. आतल्या बाजूनं उगवणारे बारीक काटे त्यांना बाहेर येऊ देत नाहीत, ते बुडून जातात. पचन होतं. मेघालयच्या डोंगरांमध्ये नायट्रोजन कमी, त्याची कमतरता घटपर्णी कीटकांच्या भक्षणानं पूर्ण करते. घटपर्णी ही भारतातील अत्यंत विशेष अशी स्थानिक वनस्पती. अजब आहे वनस्पतींची दुनिया. वेगळे सदस्य, पृथ्वीवरील प्राचीन प्राणी, युगांपासून काळाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले, अद्भुत रंगरूप, रीतिरिवाज. वनस्पतींना चांगलाच कळतो जिवंत राहण्यासाठीचा सर्वात आवश्यक नियम. जसा देश तसा वेश. भारतातील भौगोलिक स्थिती वैविध्यपूर्ण, म्हणूनच इथे वनस्पतींच्या विश्वातही मोठ्या प्रमाणावर विविधता. वेगवेगळ्या परिस्थितीत राहण्यासाठी वनस्पतींनीही अनेक रूपं धारण केली आहेत. जसे इथे पश्चिम भारतात जमीन कोरडी आणि कठीण, हवामान कोरडं गरम, अनेक महिन्यांपासून पाऊस नाही. या पानझडीच्या जंगलासाठी हे नेहमीचच. महिन्यांचा दुष्काळ, पुन्हा काही महिने मान्सूनचा पाऊस, दोन टोकाच्या गोष्टी. आता उन्हाळ्यात बहुतेक जनावरं आळसावली आहेत, थंडावा आणि पाण्याच्या शोधात ती इतरत्र निघाली आहेत. पण झाडाझुडपांनी काय करावं? त्यांचं तर संपूर्ण आयुष्यच एका ठिकाणी उभं राहून घालवण्याचं आहे. वनस्पती देखील ऋतूशी लय साधतात. बहुतांश झाडांनी पानं टाकून दिली आहेत आर्द्रता वाचवण्यासाठी, पळसानं देखील. झाडं झाली आहेत पर्णहीन आणि जमीन पानांनी आच्छादली आहे. पानं झाडांसाठी किती महत्वाची. त्यांच्यात केवळ अन्नच तयार होत नाही तर त्यांच्यावरील लहान लहान छिद्रातून कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. इथंच तयार होतं अन्न म्हणजेच शर्करा आणि इथूनच बाहेर पडतो प्राणवायू आणि आर्द्रता म्हणजेच बाष्प. म्हणूनच पळसानंही आपली सारी पानं झटकून टाकली आहेत आणि मुळं जमिनीत पाठवली आहेत खूप खोलवर. लांब लांबून ओल शोषून तो आपली तहान भागवतोय. तूर्तास अन्नाची काही चिंता नाही. पावसाळ्यात भरपूर अन्न तयार करून त्यानं साठवून ठेवलं आहे. झाड तसं सुटीवर पण फुलं मात्र उमलली आहेत. राखाडी जंगलामध्ये आगीच्या लाल बुंद ज्वाळा, पळस, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. ही आहे झाडाची व्यूहरचना. जगण्यासाठी, फुलण्यासाठी, प्रजननासाठी. सूर्य डोक्यावर नाही आलेला. सकाळच्या थंड वेळेत पळसाच्या आकर्षणानं आले आहेत खूप जण. काहींचे रसपान सुरू आहे तर काही पराग पळत आहेत, काही तर संपूर्ण फुलच. पळस खुश. हे सर्व त्याचंच काम करताहेत. त्याचे परागकण दुसऱ्या दुसऱ्या पळसाच्या झाडावर नेऊन करताहेत परांगण, पॉलिनेशन, बी तयार व्हावं म्हणून. अशा आहेत वनस्पती. एकाच ठिकाणी उभं राहून करताहेत सारी कामं. शुष्क महिन्यांनंतर पाऊस येतो, तो असतो उत्सव. पानं येतात मोठमोठी, राखाडी झाडे होतात हिरवीगार, वेगानं तयारी सुरू करतात अन्न निर्मितीची.
मातीत पोचलेल्या आर्द्रतेनं अंकुरतात बिया. या बहारदार मोसमात नवजीवन वाढण्याची असते पुरेपूर संधी. पानगळीच्या झाडाला हे कळतं की त्याचा वाईट काळ लवकरच संपेल, पण त्यांचं काय ज्यांना या टंचाईशी झगडावंच लागतं. स्क्रब लँड. भारताच्या बहुतांश भागात पाऊस अत्यल्प, जमीन खडकाळ, हवा शुष्क, सूर्याचं कडक ऊन असतं, उष्णता आणि थंडी दोन्ही टोकाचे. अशा भागात राहायचं कसं ते वज्रकंटक युफोबिया सारख्यांनी चांगलंच शिकून घेतलं आहे. ते कॅक्टस नाहीत, पण रूप तसंच. पानं झालीत छोटी, उगवले आहेत काटे. आर्द्रता वाचवण्याचा त्यामागचा उद्देश. झाड छोटे, पानेही लहानशी, पण जमिनीच्या आतील मुळे खोलवर दूर दूर जाऊन पाणी ओढून आणणारी. लढाऊ वनस्पती, संधी साधू, अपॉर्च्युनिस्टिक. भारतात गुजरात आणि राजस्थानचा मोठा हिस्सा वाळवंटी. येथील माती रेताड, कोरडी, निसटणारी. काय करतात वाळवंटी वनस्पती? कोणता वेश घेतलाय? कॅक्टसची पानं देखील काटे झाली आहेत, परंतु देठ हिरवे आणि मासल. त्यांच्यातच साठवले अन्न पाणी, देठच अन्न तयार करतात. स्टोमाटा देखील देठातच. कॅक्टसचे स्टोमाटा दिवसाच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी बंद होतात. त्यांच्यात प्रकाश संश्लेषण विभागलं गेलं आहे दोन टप्प्यात. संध्याकाळच्या कमी उन्हात उघडतात स्टोमाटा. आता कार्बन डाय ऑक्साईड जातोय आत. रात्रीच कॅक्टस कार्बन डाय ऑक्साईड पासून आम्ल बनवून साठवून ठेवतात. मग थांबवलं जातं काम. दिवसा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आम्लाची तयार होते शर्करा, पूर्ण होतं फोटोसिंथेसिस. कॅक्टस घडलेच आहेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी. काही केसांनी झाकले गेले आहेत तर काही काट्यांनी. चांगलाच बदललाय वेश. वाळवंट म्हणजे केवळ वाळू नाही. वाळवंट म्हणजे ती प्रत्येक जागा जिथं पाणी कमी आहे. पर्वतांच्या शिखरांवर बर्फच बर्फ, पण पाण्याची मात्र टंचाई. हिमालयाच्या वरच्या भागातील स्थिती जणू वाळवंटीच. इथेच उगवतात काही खास झाडं झुडपं. सुई सारखी पानं, गुळगुळीत आणि कडक. त्यांच्यातून जास्त पाणी बाहेरही जात नाही आणि वर साठतही नाही. पाणी गोठण्याची भीतीची आहे. बर्फ साचला तर झाड श्वास कसं घेईल? इथे बुंधे मजबूत आणि लवचिकही. जोरदार वाऱ्यांशी सामना. उंची खूपच जास्त, त्यामुळे ढग आणि धुक्यातून डोकं वर काढून उन्हं घेता येणं शक्य व्हावं. इथेच अल्पाईनची झाडं आहेत. डोंगरात आढळणाऱ्या प्राचीन वनस्पती. त्यांची फळं अलीकडच्या झाडांच्या फळांपेक्षा अतिशय वेगळी. प्रत्येक कोणाच्या आतमध्ये भरपूर बिया. या बिया पूर्णतः कवचहीन, नग्न. याच कोणांमुळे वनस्पतीचं नाव कोनिफर्स पडलं आहे. ती जिम्नोस्पर्म्स आहेत, ज्यामध्ये खरी फुलं नाहीत. वनस्पती आणि मातीचा तसा घनिष्ठ संबंध, पण काही वनस्पतींनी पाण्यालाच आपलं निवासस्थान बनवलं आहे. वॉटर लिली. नाजूक रोपात मोठी शक्ती दडली आहे. पाण्याचा दाब सहन करण्याची क्षमता. पानं पाण्यावर पसरलेली. पृष्ठभाग गुळगुळीत. पाणी साठत नाही. तळाकडचा भाग पाण्यात. या जलविश्वामध्ये मुळेसुद्धा वेगळी, तंतुमय, पसरलेली. शिवाय पाण्यात तरंगणारी. ती पाण्यात विरघळलेल्या खनिजांपासूनच पोषक द्रव्य घेतात, पण पाण्यात श्वास नाही घेत. वर पानांच्या जवळ श्वास घेण्यासाठी रंध्र आहेत, स्टोमाटा. भारताचा विशाल समुद्र किनारा, 7,500 किलोमीटर पेक्षा लांब किनारपट्टी. इथेच आढळतात खारफुटी मॅनग्रोव्स.
समुद्राच्या लाटांमध्ये प्रचंड शक्ती, पाण्यात क्षार, भरती ओहोटीचं चक्र, परिस्थिती अडचणीची, पण काळ वेळ पाहून बदलत गेलेल्या खारफुटी अशाच प्रतिकूलतेशी संघर्ष करतात. त्यांची मुळं जमिनीत लांबवर जाऊन दलदलीमध्ये रोपाला आधार देतात. काही विशिष्ट प्रकारची मुळं वर येऊन हवेत श्वास घेतात, प्राणवायू आत. न्यूमॅटोफोर्सद्वारे कळतं की खारफुटी किती विकसित आहे ते. खारफुटीमध्ये आहे वैविध्य, वेगवेगळा वेश, प्रजोत्पादनाचेही वेगवेगळे प्रकार. रायसोफोराला कळतं की खारट पाणी आणि दलदलीत बिया टिकणं अशक्य. ते तर आपल्या बाळांचं पालन पोषण अंगा खांद्यावर घेऊन करतात. ती थोडी मोठी झाली की सोडून देतात मुळं धरण्यासाठी. नवं रोपटं एखाद्या भाल्यासारखं दलदलीत शिरतं, मूळ धरतं, अन्न वाढतंही. रायसोफोरामध्येच आहे आधार देणारी खास मुळं, प्रॉपरूट्स, जी झाडाला वर उचलून धरतात. इथे तर बहर नेहमीचाच, खूप पाऊस, चांगलं ऊन, माती सुपीक अन उत्तम, चहूकडे हिरवळच हिरवळ, मुबलक जीवन. पण या हिरवळीत दडलं आहे एक आव्हान. ही सदाबहार झाडं आहेत, एव्हरग्रीन. इथे तग धरणं जेवढं सोपं वाटतं तेवढंच कठीणही, कारण इथं सुरू आहे शर्यत, एक स्पर्धा, खूपच तीव्र. काही करतात दादागिरीही, उंच, खूपच उंच, उंची वाढवून सरळ उन्ह मिळवण्याचा त्यांचा डाव. उंचीवर आपल्या फांद्यांचा व्याप वाढवतात, छत्रीसारखा कॅनोपी. ही टवटवीत झाडं भरपूर अन्न तयार करतात, पण ते तेवढं सहज सोपं नाही. त्यासाठी पाहिजे मजबूतपणा, जमिनीतून पाणी ओढून एवढ्या उंचावर पोहोचवणं अतिशय विलक्षण. आता सारेच काही दादागिरी करू शकत नाहीत, ही सरळ मार्गी लहान रोपं तशीच समाधानी उंच दाट झाडांमधून गाळून येणाऱ्या उन्हावर काम भागवतात. त्यांची पानं आकारानं मोठी, थोड्याच उन्हात झटपट अन्न तयार. वनस्पतींच्या जगात वेगवेगळी व्यक्तिमत्व. वेली लियानास अतिशय हुशार, बुंद्यांच्या मदतीनं सरसर चढतात, थेट वर पोहोचतात. हे लाकूडवाले वुडी क्लाइंबर अनेकदा तर एवढे उंच पोहोचतात की जमिनीत असलेल्या मुळांना वर पाणी पोहोचवणं अवघड होतं. लियानांनी विकसित केली आहेत हवाई मुळं, हवेतील आर्द्रता शोषणारी. वेली तर फक्त आधार घेतात, पण हे चक्क गळा चावळतात. स्ट्रँगलर फिग, गळा आवळणारा जंगली अंजीर. झाडावरील सांदीत अंकुरित होऊन जीवनाची सुरुवात. मग असा काही व्याप वाढतो की आधार देणारा यजमानच संपतो. वेगानं वाढतो, जमिनीत पसरलेली अंजिराची मुळं पाणी आणि खनिज गट्ट करतात. बुंधा यजमानाला आवळून धरतो आणि फांद्या वर पोचून उन्ह देखील अडवतात. अंजिराचा बुंधा पोकळ, झाड मात्र झुंजार. या बहरलेल्या झाडाची फळं बाराही महिने जंगली प्राण्यांची क्षुधा शांत करतात. ना चलाखी ना दादागिरी, पण गुंडगिरी करते नीलगिरी. युकॅलिप्टस सर्वात वर चढतो, जवळपासच्या सर्व झाडांपेक्षा अतिशय उंच. पानांमध्ये आहेत तेल स्त्रवणाऱ्या ग्रंथी, उग्र वाऱ्याचं तेल. उद्देश खतरनाक, मातीमध्ये सोडतात आम्ल, म्हणजे दुसरे कोणते झाड वनस्पती जगूच नाही. केमिकल वॉरफेअर, रासायनिक युद्ध. काही योद्धे आहेत तर काही लाजाळू. लाजाळू सांगते टच मी नॉट, बचावासाठी चलाखी. अशा मलूल पानांना कोण बरं खाणार? हलकासा स्पर्श असो की दाब असो, पानं मलूल होऊन झपकन मिटतात.
एकटे सोडा, पुन्हा काही वेळात पूर्ववत। जगायचं आहे हाच मूलमंत्र वनस्पतींचाही। टिकून राहण्याच्या गरजेपोटी अनेकांनी धारण केले आहेत काटे। सिल्क कॉटननं तर आपला बुंधाच काटेरी बनवला आहे। काही रागवलेले काटे आहेत तर काही चोर। या गुलाबी फुलाच्या चेहऱ्यावर जाऊ नका। मेहनत टाळण्यात आणि बेशरमपणे चोरी करण्यात पटाईत। पावसाळा येताच ही पर्पल रिच फैलावते। यजमान शोधते, आपली बारीक मुळं यजमानाच्या मुळांमध्ये टाकून देते आणि अन्न चोरते। ही आहे मूळ परोपजीवी, रूट पॅरासाइट। पण या चोरांमध्ये महावस्ताद आहे अमरवेल। जिथे अन्न निर्माता असेल तिथपर्यंत पोहोचते, पसरते, अनबुंध्यातूनच अन्न चोरते। पॅरासिटिक प्लांट्स, परोपजीवी वनस्पती स्वतः नाही अन्न बनवू शकत, त्यामुळे चोरीसाठीच ते तयार झाले आहेत। प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी रीत। जगातील सर्वात मोठं फूल असलेली वनस्पती रॅफ्लेशिया ही परोपजीवी। किती मोठी याचा अंदाज करा। रॅफ्लेशियाला मृत फूल असेही म्हटलं जातं, वास सडलेल्या प्रेतासारखा। चर्चा चॅम्पियनची असेल तर सगळ्यात मोठं झाड सिक्विफोया रेडवूड। वय 2200 वर्षांची नोंद झाली। उंची 115 मीटर। पृथ्वीवरील सर्वात छोटं फूल पाण्यात उगवणारं वोल्फिया। इतकं लहान की सुईच्या आग्रावर अनेक मावावेत। झाडांवरील फळांमधला चॅम्पियन म्हणजे फणस, जॅकफ्रूट। भारतातील पश्चिम घाटातील मूळचा रहिवाशी। आणि हे आहे पृथ्वीवरील सर्वात उंच गवत, सर्वात वेगानं वाढणारे झाडही। हे गवत म्हणजेच बांबू। यावर फुलं साऱ्या आयुष्यात फक्त एकदा येतात, अनेक अनेक वर्षांनी। बांबूचं पूर्णच्या पूर्ण बेटच्या बेट भरून जातं फुलांनी। त्यानंतर खूप बियांचा जमिनीवर सडा पडतो। ओल वाढताच सृजनाचा चमत्कार घडतो। बांबू सगळ्यात वेगाने वाढणारे झाड। काही तर एकाच दिवसात 3 ते 4 फूट उंच वाढतात। ते देखील गवताच्या प्रत्येक काडीसारखे आतून पोकळ। पृथ्वीवरील सर्वात यशस्वी वनस्पती म्हणजे गवत परिवार। संपूर्ण जमिनीचा 20% भाग याच परिवारानं झाकलेला आहे। गवतातही वेगवेगळ्या 10,000 जाती। त्यांची जगण्याची क्षमता, फैलावण्याची ताकद सर्वोत्तम, बनावट मात्र वेगळीच। हे जमिनीच्या अगदी पृष्ठभागापासून वाढतात, खालून वर, दुसऱ्या वनस्पतींसारखे वरच्या टोकापासून नव्हे। गवताळ जमिनीमध्ये बहरते जीवनाचे वैविध्य। आणि हाच तृण परिवार माणसांचे पोटही भरतो। आपला 40% आहार येतो याच परिवाराकडून। ज्वारी, बाजरी, गहू, ऊस सर्व तृण परिवारातल्या वनस्पती। वनस्पती प्राचीन जीव। कोणत्याही प्राण्याच्या आधी पृथ्वीवर तेच जन्माला आले होते। फर्न्स म्हणजेच पर्णांग सुमारे 35 कोटी वर्षांपूर्वी धरतीवर वाढलेच होते। फुलं येणाऱ्या वनस्पतींच्याही आधी 20 कोटी वर्षांपूर्वी। हेच आहे फर्न्सचं वैशिष्ट्य। त्यांच्यात फुलं नाहीत, बियाही नाहीत। त्यांचं प्रजोत्पादन स्पोर्स बीजाणूंच्या मार्फत। फर्न्सच्या हिरव्या पानाला म्हणतात फ्रॉन्ड आणि फ्रॉन्डच्या तळाशी तयार होतात बीजाणू। शेवाळ देखील फर्न्सच्या परिवारातले। ओलसर सावली असलेल्या जागेत हिरव्या चटईसारखे अंथरले जाते। लहान लिबलिबीत रोप ज्यामध्ये ना फुलं ना बिया, खऱ्या अर्थानं मुळं देखील नाहीत। शेवाळाची मुळं मातीतून पाणी किंवा खनिज घेत नाहीत तर केवळ आधार घेतात। शेवाळाचं संपूर्ण रोपच मातीतून पोषक द्रव्य शोषतं। शेवाळापेक्षा बुरशीचा परिवार अगदीच वेगळा। फंगस, मशरूम, अळंबी याच परिवारातील। यांना अन्न निर्मितीची चिंताच नाही, निर्जीवांवरच त्यांची वाढ होते। सडके कुसके जैविक पदार्थ
यांचे काम निसर्गासाठी अत्यंत आवश्यक न्यूट्रिएंट रिसायकलिंग, पोषक द्रव्यांनी माती समृद्ध करण्याचे. वनस्पतींच्या जगात फुलांची सर्वाधिक चर्चा. फूल आहे प्रजननाचे अंग. त्यांचे रूप, रंग, गंध, शृंगाराचे वेगळेच कारण. आपल्याकडे अशांना आकर्षित करण्याचे जे चालू शकणारे आहेत, उडू शकणारे आहेत. वनस्पती म्हणजे जणू मदारीच, जे अन्न देऊन संपूर्ण प्राणी जगताला आपल्या इशाऱ्यांवर नाचवतात. वनस्पतींसाठी हेही अत्यंत आवश्यक. त्यांनाही कळतो इनब्रीडिंगचा धोका. जोडीदार शोधतात लांबलांबचे आणि अंतर ठरवतात प्राणी. निसर्गाचे उत्कृष्ट व्यवस्थापन. परांगणातून होते बीज निर्मिती. बी ज्यात कैद आहे संपूर्ण वनस्पतीचा लेखाजोखा. त्याचं रूप, रंग, गंध, जनुकीय सामग्री म्हणजेच सर्व काही. बिया ही दाखवतात वेगळी वैशिष्ट्य. येथे देखील भौगोलिक परिस्थितीच्याच हातात लगाम. नारळ जमिनीपासून खूपच उंच, पाण्याच्या जवळ. याचं बी म्हणजे एक चमत्कारच. खाऱ्या पाण्यात 2 महिने सहज तरंगू शकतो, पण अंकुरेल मात्र गोड पाणी मिळाल्यावरच. काही रोप घेतात हवेची मदत. सिल्क कॉटन म्हणजेच म्हातारीच्या बिया हवेच्या झोतांवर स्वार होऊन उडत लांबपर्यंत पोहोचतात. हेलिकॉप्टरच्या पंखांचे तंत्रज्ञान कॅलिकॉप्टर्सच्या बियांमध्ये. हे तर वारा वाहू लागताच भिंगरीसारखे फिरत फिरत दूरवर पोहोचतात. बी लहानशे दाखवतात वनस्पतींची आणखी एक अफाट क्षमता, जीवन थांबवण्याची, ब्रेक लावून रोखून धरण्याची शक्ती. अनेक बिया वर्षानुवर्ष सुप्तावस्थेत राहतात. जेव्हा ओल मिळते आणि योग्य परिस्थिती, तेव्हाच जन्म देते लहानशा अंकुराला. अशी आहे वनस्पतींची चमत्कारिक दुनिया. जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये वाढणारे अद्भुत वैविध्य. जेथे झाड आहेत तेथे स्थिरतेतही आहे जीवनाची गती. वनस्पतीस्तर बनवतात आपल्या ग्रहाला जगण्यालायक एक जिवंत ग्रह.